नमस्कार बातमी आहे मालवण येथून मालवणच्या गवंडीवाडा भागातील श्री राम मंदिर येथे श्री राम नवमी उत्सव यंदा उत्साहाने साजरा करण्यात आला यंदा या उत्सवाचे एकशे तेवीसावे वर्ष होते वैभवशाली परंपरा असलेल्या गवंडीवाड्यातील या उत्सवाबाबत पाहूया सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचा गवंडीवाडा मालवण शहरातील एक सेतू असलेला हा वाडा असं म्हणलं तरी चालेल दक्षिण मालवणला मालवण शहराशी जोडण्याचे भौगोलिक काम हा वाडा चोखपणे बजावत असतोच शिवाय अनेकविध संस्कृतींना आपल्या कुशीत स्थान देऊन त्या पारंपरिक संस्कृती आत्मीयतेने जपून पुढे व्हायचाही हा एक सेतूच आहे गौंडीवाड्यातील श्रीराम मंदिर हे एक धार्मिक सामाजिक कला आणि सांस्कृतिक प्रकल्पांसाठी प्रभू रामांचेच धाम आहे स्थान आहे इथल्या समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळाची स्थापना सन अठराशे नव्याण्णव साली झाली आणि त्या मंडळाने तेव्हापासून कोरोनाची दोन वर्षे सोडली तर सलग एकशे तेवीस वर्षांची सात्विक सामाजिक धार्मिक परंपराचं पथ श्री रामनवमी साजरी करायचे अखंड व्रत चालू ठेवलेले आहे पिढ्या पुढे सरकल्या परंतु गवंडीवाड्यातील श्रीराम मंदिरातील आस्था ही पिढीने आणखीन बळकट होत गेली आज एकशे तेविसाव्या वर्षी कार्यक्रमाचा गाभा सात्विक श्रीरामच आहे कालानुरूप यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ लागले यंदाही या उत्सव सोहळ्याचे उद्घाटन खूप उत्साहात साजरे झाले अनुभवी नवशिके तज्ज्ञ अशा सर्व गौंडीवाडकरांची वैयक्तिक उपस्थिती हा इथला प्रकर्षाने कुटुंबागणित जपला गेलेला पारंपरिक घटक शिरगावकर वराडकर मयेकर तळाशीलकर पांजाळ खराडे पाटकर परुळेकर तिरोडकर गवंडी परुळेकर अशी नावं नाहीत तर गौंडीवाडकर अशी खवंडीवाड्यातील कित्येक घरे किंबहुना सर्वच घरं त्यांच्या सामाजिक माणूसपणाच्या सांस्कृतिक परंपरेचा जिथे श्री गणेशा करतात व त्यात रामाने स्वतःला भारवतात तोच हा उत्सव सोहळा दुपारी साडेबाराला श्रीराम जन्मानंतर महाप्रसाद अशी या उत्सवाची सुरुवात झाली आणि तत्पूर्वी सुश्राव्य कीर्तन झाले यंदा श्रीराम जन्मोत्सव उद्घाटनानंतर खेळ पैठणीचा या स्पर्धेतून महिलांना व्यक्तता मंच मिळाला रोजच्या धकाधकीतून धा शहरातील महिला वर्गांसाठी मनोरंजक खेळांचेही आयोजन झाले यात बक्षीस म्हणून पैठणी होती यात प्रथम क्रमांक सौ चित्रा चेतन हरमळकर द्वितीय क्रमांक सौ अक्षता रोहन आचरेकर व तृतीय क्रमांक स्वरूपाली वराडकर यांना मिळाला उपस्थित सर्वांनीच सर्व सहभागी महिलांना प्रशंसेची थाप दिली श्रीराम मंदिर मंडपातील या सोहळ्याला शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणचे भाविक उपस्थित होते या सोहळ्याच्या परंपरेबद्दल गवंडीवाडा येथील रहिवाशी व श्रीराम मंदिराचे निस्तिम भक्त भाविक काय म्हणतात ते पाहूया नमस्कार आता आपण आहोत मालवण शहरातील गवंडीवाडा या भागात इथे समर्थ रामदास नाट्य प्रसादिक मंडळ जे आहे त्यांचं अठराशे नव्याण्णव साली स्थापना झालेलं हे मंडळ आहे त्याचा श्रीराम उत्सव श्रीराम नवमी उत्सव श्रीराम जन्मोत्सव हा अतिशय प्रसिद्ध असा आहे याली अनेक वर्षाची परंपरा आहे आणि त्याच्यासोबत आपल्यासोबत जे आता आहेत त्या मंडळाचे काही कार्यकर्ते मनस्वी भावी आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करतो आहे इथे आता आपल्यासोबत आहेत आनंद वराडकर रवी तळाशिलकर आणि हे सगळे मांड मंडळी आणि आपण प्रथम आनंद वराडकर यांना विचारूया की आनंदजी आता हा जो यंदाचा सोहळा आहे तो या सोहळ्याची तयारी कशी होती आणि एकंदर गेल्या दोन वर्षाचा जो काही परिणाम आहे तो यंदा तुम्ही कसा दूर करायचा प्रयत्न केला गेली दोन वर्ष कोविड नाईन्टीन मुळे आमचे प्रोग्राम होऊ शकले नाही त्याच्यामुळे ती राहिलेली कसर या वर्षी आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहोत दोन वर्षाची कसर भरून निघते पण त्या दरम्यान ह्या हे कितवं वर्ष आहे या सोहळ्याचं एकशे तेवीसावं वर्ष एकशे तेवीस वर्षाची ही वर्षा तेवी वर्षा. तेवी वर्षा परंपरा आहे गौंडीवाड्यामधली गौंडीवाड्यामध्ये गौंडी या भागामध्ये हे असलेलं एकमेव पारंपरिक विविध प्रकारचे कार्यक्रम करणारे धार्मिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक असतील कार्यक्रम सामाजिक उपक्रम देखील या मंडळाकडून केले जातात आता मी रवी तळाशिलकर यांच्याकडे करें येतोय मुद्दाम कारण जे एक असं व्यक्तिमत्व की मालवण शहरामधील सगळ्या घडामोडींमध्ये सांस्कृतिक सामाजिक घडामोडींमध्ये नेहमीच अग्रेसर असतं अग्रेसर राहिलेले आहेत गेले काही वर्ष रवीजी तुमचं स्वतःचं बालपण इथेच गेलेलं आहे आणि तुमचं त्या एकशे तेवीस वर्षातली जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष तुम्ही पाहिलेली आहेत मग त्या तुमचा अनुभव कसा आहे पूर्वीचा पण थोडाफार तुम्ही सांगितलं तर आत्ताचाही तुम्ही जरूर सांगावात आम्ही ही सुरुवात करतो, करतो। ही गुढीपाडव्याला करतो गुढीपाडव्याला प संध्याकाळी तीन वाजता इथे आमचे सगळे लोक जमा होतात आणि एक त्यावेळी काय एक कार्यक्रमाची रूपरेषा ठरली जाते आणि सुरुवात होते म्हणजे रामनवमी उत्सवाची मुहूर्त मी त्यावेळी केलं जातं सगळं स्टेजवरची व्यवस्था करायची मंडप घालायचं हे त्यावेळी सुरू होतं आणि रामनवमीपर्यंत ह्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो काही स्पर्धा होतात काही धार्मिक कार्यक्रम होतात त्यानंतर मग सगळ्यांना वेद असतात ते हनुमान जयंतीचा त्यावेळी आमचा हनुमान जयंतीला ऐतिहासिक नाट्यभूमी ही आहे ती परंपरागत असे आजपासून चालू झालेली आहे आणि त्यानंतर हळूहळू मग आषाढी एकादशी गोकुळाष्टमी कार्तिक एकादशी वगैरे असे कार्यक्रम करून वर्षाचे पूर्ण दासनवमीपर्यंत आम्हाला दासनवमी हा आमचा कार्यक्रम माधुकरी मागून म्हणजे भिक्षा मागूनच आम्ही हा कार्यक्रम करतो त्यावेळी एक रा त्या दिवशी रात्री जेवणाचा एक कार्यक्रम इथे होतो मोठ्या प्रमाणात आणि प्रत्येकजण भाविक हे होतो आणि इथे काम करणारे आपुलकेने काम करणार ही समोर बसलेली भा ही आमची भावी पिढी आहे की परंपरागत म्हणजे मागण्या पुढे चालत था आलो आम्ही सुरुवातीपासून चालत आलो आमच्यानंतर मग त्या आमच्या पूर्वी लोक चालत आले त्याच्यानंतर आमची पुढची पिढी पण हेच काम करत राहणार कारण ते धार्मिक आहे आणि परंपरागत आहे आणि आज आता एका दोन वर्ष आणि एकशे पंचवीसाव्या वर्षात आमचा मोठा कार्यक्रम करण्याचा विषय आहे कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुय्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम आपदापहरतारम दातारम सर्वसंपदा लोकाभिरामम श्रीराम भूयो भूयो नमाम्यम हेच या मंडळाने सिद्ध केलेलं आहे ग्रंथामधली गोष्ट जेव्हा कृतीत येते त्यावेळी तिथे सामाजिक सांस्कृतिक आणि तोच विचार खरा जीवन शैक्षणिक असतो हे गावंडीवाड्यातील ह्या मंडळाने सिद्ध केलेलं आहे आणि तीच परंपरा पुढेही पुढची पिढी नक्कीच राखेल याबद्दल त्यांना आशा आहे रवीजी हा जो यामधील जो कला सांस्कृतिक भाग आहे इथे जे आपलं स्टेज आहे जो व्यासपीठ आहे रंगमंच आहे त्याच्या काही ज्या काही घडामोडी आहेत की पूर्वीपासून काय आहे ते जर त्याबद्दल सांगू शकाल का ज्यावेळी आम्ही पाडव्या दिवशी दुपारी इथे सगळे एकत्र जमतात आणि त्यावेळी इथे आम्ही व्या स्टेज लाकडी स्टेज बनवायचो फळ्यांचं म्हणजे ज्यावेळी खड्डे वगैरे खणून मंडप घालायचा त्याच्यानंतर स्टेज उभं करायचं आणि ते आमचं याच्या दिवशी पाडव्या दिवशीच पूर्ण व्हायचं स्टेज त्याच्यानंतर आजूबाजूचं किरकोळ काम आहे मंडप वगैरे असे र रंग मंचासाठी रंगवण्या रंगण्यासाठी जे प कलाकारांना रूम पाहिजे ती बनवली जायची आणि असं करून हळूहळू रामनवमी पण हा हे व्हायचं आणि त्याच्यानंतर हनुमान जयंतीला आमचं एक ऐतिहासिक नाटक ही रंगभूमी आमच्या ऐतिहासिक नाटकाचे परंपरागत म्हणजे असं चाललेले आहेत आणि त्यावेळेची पात्र तर अशी होती की पूर्ण धिप्पाड आज म्हणजे अशा तोडीचं पात्र आमच्याजवळ नाही आहे म्हणजे त्यावेळच्या ज्या पात्रांची जे अब्दलखानाची वगैरे असे भूमिका करायची ते मजबूत माणसं होती आणि हळूहळू आम्ही असं कार्यक्रम करताना आमच्या होळीच्या दिवशी होळीच्या तिसऱ्या दिवशी आम्ही रंगपंचमीला बाहेर पडतो आमच्या याच्यातली ऐतिहासिक आणि पौराणिक पात्राची र वेशभूषा केली जाते आणि मालवण शहरात बहुतांश ठिकाणी आम्ही तो फिरतो आणि त्यातून आण आलेल्या निधीतनं आम्ही हे सगळे कार्यक्रम वर्षाचे करत असतो आणि त्यात उत्स्फूर्तपणे लहानपणापासून मोठ्यांपर्यंत म मुलं म्हणून हे करतात त्यात पुरुषही बाईच्या वेशातच असतो आणि इथे त्यावेळी स्त्रीला त्या वेच्यात आम्ही कधी फिरव आजपर्यंत फिरवलेलं नाही आणि भविष्यात ते तसं होणार नाही की या याच लोकात म्हण रंगून वगैरे वे वेगवेगळ्या शंकराची भूमिका मारुतीची भूमिका वगैरे करून ते रामदासांची भूमिका असते असे सगळे करून ते फिरत असतात आणि त्याच्या प परंपरागत ता असं चाल वेशभूषा आहे ती त्यांची आणि त्यावेळी सगळेजण कोण पेटीवाला असतो तबलावाला असतो एका पूर्वी पेट्रोमॅक्स घेऊन आम्ही फिरायचो डोकीवर म्हणजे ते त्रासदायक होतं आता छोटीशी बॅटरी असते त्याच्यामुळे आम्हाला बरंच हो सोपं झालं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण